मला नेहमी प्रश्न पडतो की लक्षात राहतं म्हणून त्या भांडतात का भांडायचं असतं म्हणून लक्षात ठेवतात. बाहेरगावी गेल्यानंतर सकाळी मी इथे इथे पोहे खायला जाणार आहे, कुणाला यायचं आहे का, त्यांनी माझ्या बरोबरीने या असं म्हणाल की हां हे आपल्यासाठी आहे. त्या दौऱ्यामध्ये सुद्धा कुणालाच माहिती नसायचं, माहिती नव्हतं की आमच्यामध्ये काही चालू आहे. मी म्हटलं मी तुझ्या घरच्या येऊन तुझ्या आई वडिलांना सांगणार नाही, कारण ते माझे आई वडील नाही, ते तुझे, तू त्यांना सांगायचं, मी मला सांगायचं, त्यात विरोध झाला तर विसरून जायचं. तर म्हटलं आईला कसं सांगतो, त्यामुळे हीच वेळ आहे, आत्ताच सांग, कारण हॉटेलमध्ये आहोत, आई ओरडणार नाही. तर तिने असे हात धरले माझे, तो कंडक्टर पैसे देतो, अरे सख्खी आत्ते बहीण आहे मी तुझी, इतका ऍबसेंट मॅडम तर नाहीये मी. नाही 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 नाही, एकदा पॅन्ट बिन घालून बॅग बिग घेऊन शूज घातलेले, चला मी जाऊन येतो. म्हटलं कुठे चाललास, मीटिंग आहे, म्हटलं शर्ट तरी घाल. नमस्कार, लव गेम लोचाच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज माझ्यासोबत एक लाडकं कपल सोबत आहे, ते म्हणजे सुकन्या मोने आणि संजय मोने. नमस्कार. शोचं नाव लव गेम लोचा आहे, पण सध्या संजय मोने माझ्यासोबत आहे, तर मला असं वाटतं माझाच लोचा होणार आहे आज. ते असे हसलेत मिश्किलपणे. सो आपण सध्या आस्वादमध्ये आहोत, खाता पिता ह्यांची लव्ह स्टोरी आपण जाणून घेणार आहोत. सो कसे आहात दोघेही सर्वात आधी? मला अगदी खूप असे वर्ष पाठी जायला आवडेल. पहिली भेट कशी झाली होती, मला काय सांगाल त्या भेटीबद्दल? क्षण आठवतोय का कसा होता? आठवतो, त्याला आठवतो, त्याला बोलू दे. काय होतं या व्यवसायामध्ये, हिंदी चित्रपट किंवा मालिकांमध्ये असे तेवढे पैसे नसतात, त्यामुळे कुठे शांत ठिकाणी गेले इकडे तिकडे असा काही होत नाही. आपण सगळे लोक असतो तिकडे, एकमेकांना भेटतो. तसे आम्ही फुलराणी नावाचं एक नाटक करत होतो, त्याच्या आधी अनेक वर्षांपूर्वी दादरला छबीलदास शाळा होती, तिथे समांतर रंगमंचावरची नाटकं व्हायची. तिथे यांचं एक चंद्रशाला नावाची संस्था होती, त्याचं दुर्गा झाली गौरी नावाचं नाटक चालत. तेव्हा मी मोठा होतो, ती लहान होती, आमच्या वयात बऱ्यापैकी अंतर आहे. तर त्या तिथे मी बघितलं होतं त्या सगळ्यांना, पण हीच ती आम्हाला माहीत नव्हती. मग नंतर आम्ही फुलराणी नावाचं नाटक करायला लागलो, तिथे आमची ओळख झाली. मग नंतर नाटक बंद झालं, मी दुसऱ्या नाटकांमध्ये मग्न झालो, तशी काय फारशी ओळख टिकली नाही. एरवीसुद्धा मला, म्हणजे मी या व्यवसायात आहे, पण मला फारसं माणसांचे वगैरे बोलायला आवडत नाही, मला माझं सगळं बरं वाटतं. ते माझ्या आवडीनिवडी फार वेगळ्या आहेत, माझं वाचन चालू असतं, मी कायम वाचत असतो. मी आत्तापर्यंत जवळजवळ 5,500 पुस्तकं वाचली, त्यामुळे माझ्या किती वेळ आयुष्यात वाचनात जातो माहीत आहे, त्यामुळे कुठे इकडे तिकडे जाणं शक्य नाही. आणि कलावंताला असतात तशी बारीकसारीक व्यसनं सगळी मला होती, त्यामुळे त्यात भरपूर वेळ जायचा. मग त्याच्यानंतर आम्ही कुसुम मनोहर लिहिले नावाचं नाटक करायला लागलो. तर माझी एक पद्धत आहे, म्हणजे माझ्या नाटकात जे सहकलाकार असतात त्यांना मी कधी अरेतुरे करत नाही, आऊजाऊ करतो किती लहान असले तरी. त्यामुळे तशी मग आमची सुरुवात झाली, आणि मग हळूहळू ओळख झाली. मग ओळख झाल्यानंतर प्रयोग झाले, प्रयोगानंतर मग तुमचा सहवास असतो, सहवासानंतर मग हळूहळू असं ठरवलं की आपण लग्न करूया. मी मग घरच्यांना सांगितलं तसं की मला असं असं लग्न करायचं आहे, मी 38 वर्षाचा होतो. तर माझ्या वडिलांनी फार सुंदर प्रश्न विचारला, मी म्हटलं त्यांना मला लग्न करायचं, तर ते म्हणाले का? काला माझ्याकडे काय उत्तर नव्हतं, म्हटलं असंच मला वाटतंय म्हणून. बरं ठीक आहे म्हणत कर, बाकी काय विरोध बिरोध शक्यत नव्हता. आणि मग पुढे लग्न केलं, अर्थात हे मला इतकंच आठवतं, तिला फार डिटेल बायकांना, म्हणजे त्यांनी त्यांचं पूर्ण केलंय, आता तू बोलून. हा, म्हणजे बायकांना फार डिटेलमध्ये आठवतं ते. म्हणजे मला नेहमी प्रश्न पडतो की लक्षात राहतं म्हणून त्या भांडतात का भांडायचं असतं म्हणून लक्षात ठेवतात, सगळं डिटेलमध्ये आठवतं, मला इतकंच आठवतंय. आणि त्याच्यानंतर अजूनही म्हणजे नॉर्मल आहे सगळं, सर्वसामान्य लोकांसारखं आहे. मला अजिबात कुठेतरी कलावंत वगैरे असं म्हणून मला मिरवायला आवडत नाही. सरकारी कोट्यामध्ये 10% जागा मिळतात, त्यासाठी मी कधी अर्जही केलेला नाही, मला तो नकोच आहे. माझं म्हणणंच एवढं आहे, मला शांतपणे राहू द्या, त्रास देऊ नका. फोटो बिटो आता ते सेल्फी काढतात, पूर्वी हात दुखायचं सही करून, आता सेल्फीला उभारून पाय दुखतात. मला दोन्ही वेळेला तेवढा त्रास होतो, पण हे व्यवसायाचे तोटे आहेत, फायदे आहेत, त्यामुळे ते करायला लागतं.
तर सुकन्या मॅम काय सांगाल, ती फुलराणी हे नाटक तुम्ही एकत्र येण्याचं कारण ठरलंय का? असू शकेल. जसं हा म्हणाल म्हणून मी तुला म्हणलं थांब थांब त्याला बोलू दे, त्याला काय आठवत आहे ते बोलू दे त्याला. कारण खरंच पुरुषांना याच्याबद्दल फारसं बोलायला आवडत नाही आणि आपण त्याच्यातच रमलेलो असतो खरं तर बायका. तर त्याच्यामुळे अगदी डिटेलमध्ये सगळं आपल्याला आठवत असतं की आपली पहिली भेट कुठे झाली, पहिल्या वाढदिवसाला आणि काय दिलं, सगळं व्यवस्थित आपल्याला आठवत असतं. तर त्यामुळे फुलराणी हे निश्चितच त्याला कारणीभूत ठरू शकेल. पण त्यावेळेला मी त्याचं मागोवा नावाचं नाटक बघितलं, जे समांतर रंगभूमी त्यांनी दुर्गा झाली गौरी बघितलं, तिथे छबिलदासमध्ये मी याचं मागोवा नावाचं नाटक बघितलं होतं आणि ते मला प्रचंड आवडलं होतं. आणि त्यातलं संजय मुने मला खूप आवडलं होतं. नाही 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 असं काही नाही, कारण यांच्याबद्दल ख्याती खूप खूप आम्ही काय काय ऐकलेलं असल्यामुळे त्याच्यापासून चार लांबच राहणं आपल्याला योग्य असं वाटत होतं. कारण विचारसरणी, राहणीमान हे संपूर्णतः वेगळं आहे, संपूर्णतः वेगळं आहे. आज आम्ही आता इतक्या वर्ष संसार केला, 25 वर्ष झाली, तरीसुद्धा अजूनही आमच्या सगळ्या गोष्टींमध्ये फरक आहे आणि तो आम्ही जपलाय दोघांनी व्यवस्थित आणि त्याला आदरही करतो त्याचा. तर त्याच्यामुळे फुलराणी संपलं आणि त्यावेळेला काय आमच्याकडे मोबाईल वगैरे काहीच नव्हतं, त्यामुळे कॉन्टॅक्ट कसा करायचा, लँडलाईन वगैरे पण फार कमी लोकांकडे असायचं. बरं, तो अखंड शिवाजी पार्कमध्ये असायचा, मी फक्त कामापुरती, म्हणजे माझा डान्स क्लास, माझं जिमनॅस्टिक याच्यासाठी शिवाजी पार्कमध्ये. आणि तेव्हा ना एवढं धाडस पण नव्हतं की जाऊन भेटावं, आपल्या मनातलं काही बोलावं. बरं बोलले तरी हा माणूस काय उत्तर देईल आपल्याला माहिती नाही, काही उत्तर देऊ शकतो आपल्याला, तर ते नकोच ना त्याच्यापेक्षा, असं म्हणून गप्पच राहिलो. मग त्याच्यानंतर कुसुम मनोरलेल्याच्या वेळेला जरा जरा कळायला लागलं की म्हणजे बाहेरगावी केल्यानंतर, मी पूर्ण शाकाहारी आहे, तर त्याच्यामुळे बाहेरगावी केल्यानंतर सकाळी मी इथे इथे पोहे खायला जाणार आहे, कुणाला यायचं आहे का, त्यांनी माझ्या बरोबरीने या असं म्हणालेलं की हां हे आपल्यासाठी आहे. मग तो फरलांग भरला नाव आणि त्याच्या मागे मागे आपली मी चालायची. त्याच्यानंतर इथे उत्तम शाकाहारी जेवण मिळत आहे, मी जाणार आहे वरणभात खायला, कुणाला यायचं की कळायचं, अच्छा हे आपल्यासाठी आहे. कारण आम्ही ग्रुपमध्ये असायचो, आम्ही कधीच दौऱ्यामध्ये सुद्धा कुणालाच माहिती नसायचं, माहिती नव्हतं की आमच्यामध्ये काही चालू आहे. कारण आम्हाला ते दोघांनी ते आवडत नाही आणि शो केलेला आम्हाला तर अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे ते गपचूप गपचूप आमच्या आमच्यात चालू होतं. आणि गंमत म्हणजे आम्ही एकमेकांना कुणीच कुणाला विचारलं नाही की तुला मी आवडते का, मी तुला, तुम्हाला आवडतो, हे कुणीच कुणाला काहीच विचारलेलं नाही. म्हणजे वांग्याची भाजी तुला आवडते का, मला आवडते, हे काहीही आमच्यात झालेलं नाही. एके दिवशी रात्री 2 वाजता आमचा मॅनेजर होता प्रताप सावंत म्हणून, तो आमचा मित्र होता, आता तो नाही हयात. नाटकातल्या लोकांना माहिती असेल प्रताप सावंत म्हणजे काय आणि कसा होता ते. तर त्याच्यामुळे अचानक 2 वाजता रात्री आला आणि मला म्हणाला, सुकन्या तुम्ही दोघं काय लग्न करताय? म्हणलं कोण? संजय आणि तू. म्हणलं कुणी सांगितलं? म्हणजे त्याने सांगितलं. आता आम्ही टॅक्सीत आहोत खाली, पाऊस पडत होता. मी म्हणलं थांब मी येते. मी खाली गेले, म्हणलं काय मोने, तुम्हाला काय लग्न करायचं माझ्याशी? तुम्हाला नाही का करायचं हेच मी समजून गेले की अच्छा असं आहे, असं प्रपोज, हा असं प्रपोज केलं. म्हणजे इनडायरेक्टली संजय सरांनीच प्रपोज केलं. काय होतं, प्रपोज कोणी केलं तरी शेवटी जेव्हा त्याचा इतिहास लिहिला जातो तेव्हा पुरुषांनीच प्रपोज केलं असं. ते बरोबर. तर त्याच्यामुळे असं झालं आणि मग तिथून पुढे सुरुवात झाली. माझ्या घरात थोडासा प्रॉब्लेम होता, माझ्या आईने जरा 4 महिने लावले सांगायला. ह्याचं मुख्य कारण हेच होतं की एका क्षेत्रात तुम्ही दोघं आहात आणि आता खूप कामं मिळतात आम्हाला. म्हणजे आता वेगवेगळे वाहिन्या आलेल्या आहेत, OTT आलेलं आहे, वेबसिरीज असतात, त्याच्यामुळे आता अनेक ठिकाणी आम्ही काम करू शकतो. पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं, पूर्वीच्या काळी फक्त नाटक एक नाटक होतं आणि नाटकात रमणारा माणूस आहे हे कळत होतं, कारण एका वेळी त्याचे 9-9 नाटकं चालायची. त्यामुळे हे माहिती होतं की नाटकातच काम करणारा माणूस आहे. आणि त्यावेळेला एकच वाहिनी चालू होती, दूरदर्शन, त्याच्यावरती मी काम करत होते. बरं मी नाटकामध्ये एवढी काम करत नव्हते, तर संसार चालणार, संसाराला पैसा महत्त्वाचा आहेच ना, मग ते चालणार कसं तुमचं? आत्ता आई वडील आहेत, आम्ही पुढे चालणार कसं? ह्या काळजीपोटी आई, आणि जसं त्यांनी सांगितलं तसं की ह्या क्षेत्रात असल्यावरती जे सगळी व्यसनं असतात ती सगळी होती आणि मला सुपारीच्या खांड्याचे व्यसन नाही किंवा त्याच्यात इंटरेस्ट नाही, तर म्हणाले हे चालणार कसं सगळं? पण फायनली सगळा विचार करून आणि आमच्यावरती दबाव कधीच आणला नाही किंवा माझ्या आईने पण आता नाटक बंद करायचं का असलं काही केलं नाही, अतिशय शांतपणे सगळं झालं आणि मग होकार दिला फायनली. तिला कळलं की नाही बाबा हे खरंच आहे दोघांचं प्रेम,
तर करून द्यावं लग्न. पण धाडस कसं झालं घरी सांगायचं तुमच्या दोघांना? नाही कसं धाडस केलं? मला काही प्रश्नच नव्हता. मी कोणालाही जगात काही सांगू शकतो. त्याला काहीच प्रश्न काहीच फरक पडत नाही. मला म्हणजे असं झालं की एकदा माझे बाबा पण शिवाजी पार्कला फेऱ्या मारायचे आणि याचे वडील पण शिवाजी पार्कला फेऱ्या मारायचे. आणि डायरेक्ट माझ्या सासऱ्यांना, तुम्ही सुकन्या कुलकर्णीचा बाप? माझे बाबा एकदम घाबरले. म्हणे हो हो हो, मी त्या दोघांनी लग्न करायचं ठरवलंय, काय ते सांगा. म्हणाले हो का, बरं बरं. घरी येऊन मला तो काहीतरी असं म्हणाले. म्हणलं नाही हो, असं काय नाही. कारण तोपर्यंत माझ्या मनाची तयारी झाली नव्हती घरी सांगायला की मला लग्न करायचं आहे. कारण मीही तशी वयांनी मोठी होते. मग फायनली एका हॉटेलमध्ये आम्ही जेव्हा जेवायला गेलो होतो तेव्हा पहिल्यांदा मी दादाला आणि माझ्या बहिणीला, ते दोघेही माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, माझी बहीण 10 वर्षांनी मोठी आहे, दादा 8 वर्षांनी मोठा आहे, तेव्हा मी त्यांना सांगितलं की असं असं आहे. दादा म्हणाला मला माहिती आहे, मला कधीच कल्पना आली. कारण तो यांच्या ग्रुपमध्ये असायचा. तर म्हणलं आईला कसं सांगू? तर म्हणे हीच वेळ आहे, आत्ताच सांग, कारण हॉटेलमध्ये आहोत, आई ओरडणार नाही. म्हणून मग ते धाडस करून मी चान्स घेतला. पण ते झालं. मग किती वेळ, म्हणजे आता संजय सरांनी सांगितलं एका रात्री की टॅक्सी मध्येच मला लग्न करायचं, मग किती वेळ घेतला त्यावेळेस तुम्ही? नाही नाही, लगेचच लगेचच झालं. एक साधं होतं, मी म्हटलं मी तुझ्या घरच्या येऊन तुझ्या आई वडिलांना सांगणार नाही, कारण ते माझे आई वडील नाही, ते तुझे, तू त्यांना सांगायचं, मी मला सांगायचं. त्यात विरोध झाला तर विसरून जायचं, संपलं. पळून लग्न करायचं वगैरे तो म्हणाला शक्यच नाही. आठवड्यातनं 3 वेळा पळून जातो होतो ना मी दौऱ्यासाठी. नाही तो म्हणाला जसे मला हे जास्त आवडलं होतं की तो म्हणाला जसे मला माझे आई वडील हवे आहेत तसे तुलाही तुझे आई वडील हवे आहेत. जसे माझ्या आई वडिलांना मी प्रिय आहे तसं तुझ्याही आई वडिलांना तू प्रिय आहे. त्यामुळे जसं मी माझ्या आई वडिला दुखवून काही करणार नाही तसं तूही करू नको. त्याच्या आपण थांबूया, काही हरकत नाही, पळून घेऊन जायचं नाही. थांबूया, जेव्हा ते हो म्हणतील तेव्हा आपण लग्न कर, नाहीतरी ऑलरेडी उशीर झाला, अजून थोडा उशीर होईल. आणि माझं पहिल्यापासून असं म्हणलं की जेवढं किती उत्पन्न असो त्यातलं 1/3 भाग हा बचत करायची, 1/3 भाग खर्च करायचा आणि 1/3 भाग ठेवून द्यायचा. आजही म्हणजे 10 लाख रुपयाची गाडी घ्यायची ऐपत असेल तर मी 5 लाख रुपयाची गाडी घेतो. उद्या त्या गाडीला काही झालं तर दुसऱ्या दिवशी तशीच गाडी दारात लागली पाहिजे. रिपेअरला गेले मग मित्राची वापरतो नाही. आणि एकंदरीत राहणीमान मी साधं ठेवतो. मी अजूनही सार्वजनिक वाहतूक वापरतो जिथे सोयीचं असेल तिथे. म्हणजे आता दादर स्टेशनच्या समोर मी राहतो आहे आणि बोरिवली स्टेशनच्या बाहेर माझं जर चित्रीकरण वगैरे असेल तर मी उगाचच टॅक्सी बिक्सी करत नाही. सकाळच्या वेळेत उत्तम 30 रुपयामध्ये जाऊन येता येतं. लोक आपल्याला त्रास देत नाही, त्यांना तेवढा वेळ नसतो. काही लोक प्रश्न विचारतात त्याला उत्तर द्यायचं. आणि इतकी वर्ष सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा माझे व्यक्तिरेखा अशी लोकांसमोर झालेली आहे प्रसारित की लोक शक्य तेवून माझ्याशी बोलतच नाहीत. आणि मी वाचन करत बसलेला असतो, कोणी काही त्रास देत नाही. वेळ नाही हो लोकांना, वेळ नाही लोकांना. ते आमिर खान साहेब एकदा सायकलवरनं चालत होते, अर्धा तास सायकल चालल्यानंतर लोकांना लक्षात आले आमिर खान आहे. तर आमच्याकडे कोण बघणार, 10 वर्षांनी वगैरे पण बघते. पण आपल्याकडे जरा लोकांना असं असतं असं असतं हे ते तसे लोक मला आवडत नाही. म्हणून माझ्या व्यवसायात माझा एकही मित्र नाही, एकही मित्र नाही माझा माझ्या व्यवसायामध्ये. माझे कॉलेजपासून जे असलेले 18 वर्षाचं होतं तेव्हापासून जे मित्र आहेत ते आम्ही आजही 46 वर्ष झाली आजही आम्ही रोज भेटतो. बरं एवढं करून अजून एक गोष्ट सांगते की मला पहिल्यापासून गाडीने फिरायची सवय. म्हणजे कारण दादरमधला जन्म सगळं दादरमध्ये, म्हणजे शाळा बालमन विद्या मंदिर, कॉलेज रुपारेल, वॉकिंग डिस्टन्स, बाकी शिवाजी पार्कला सगळं डान्स क्लास, जिमनॅस्टिक, त्याच्यानंतर दुर्गाजली गौरी छबिल्ला शाळा, सगळं वॉकिंग डिस्टन्सवर असल्यामुळे मला ट्रेनची आणि बसची अजिबात सवय नाही. नंतर मग जेव्हा काम करायला लागले तेव्हा सामान भरपूर असतं आपल्याकडे. एक तर शाकाहारी असल्यामुळे प्रत्येक वेळेला मी घरनं डबा घेऊन जायचे तेव्हासुद्धा. त्यामुळे एक डबा असायचा, प्लस माझी वॅनिटी असायची, अजून एक बॅग असायची. कारण त्यावेळेला अचानक कधीतरी नाईट शूट सुरू व्हायचे. मग नाईट शूटिंग झाल्यानंतर आपल्याला काही काही गोष्टी लागतात त्या सगळ्या असायच्या. त्यामुळे मला गाडीची सवय, मला गाडीची क्रेज पण आहे. मला भयंकर आवडते गाडी, गाडी चालवायलाही खूप आवडायची. त्यामुळे लग्न झाल्यानंतर सवय, लग्नाच्या आधी मी गाडी घ्यायची, पण लग्न झाल्यानंतर प्रत्येक 5-6 वर्षांनी हा स्वतःच माझ्यासाठी गाडी घेतो. मी हाच मला गाडी घेऊन देतो की आता जर इलेक्ट्रिक गाडी आली तर माझ्या मागेलं नाही, इलेक्ट्रिक गाडी घे, इलेक्ट्रिक गाडी असं करून त्यानेच मला गाडी घेऊन दिलेली आहे. मी कितीही झालं मी घेते तरी सुद्धा तोच स्वतः मला गाडी 10 पैकी 1 वेळाच बसतो.
पण तोच मला गाडी घेऊन देतो. सांगण्याचं मुख्य कारण हे आहे, ते सुद्धा यांच्या बरोबर. मला मला गाडी गाडीतून फिरायची सवय काय ह्याच्यामुळे. संजय सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की मला वाटतं तुम्ही वयाच्या 40 वयामध्ये लग्न केलं सुकन्या मेंबर, मग त्याच्या आधी कधी लग्नाचा विचार आला नव्हता का? आणि मग आणि मग सुकन्या मॅमच का असं? म्हणून मला वडिलांनी विचारला का करतोय लग्न, सगळं व्यवस्थित चाललंय तुझं, यात आलं ना सगळं. पण मग नंतर असं लक्षात आलं की आता या वयामध्ये लग्न करायचं, तर मग अशा मुलीशी लग्न केलं पाहिजे की जिला माझ्या आई वडिलांमध्ये स्वतःचे आई वडील दिसले पाहिजेत. आणि बाकी आयुष्यातले माझे बरेच अंदाज चुकले, पण तो अंदाज मात्र अत्यंत योग्य ठरला. म्हणजे माझ्या आई वडिलांची तिन्ही जेवढी सेवा केली, ते इथे सांगायचं म्हणून नाही सांगत, मला नाही आवडत तसं सांगायला, पण माझ्या आई वडिलांची तिन्ही जेवढी सेवा केली तेवढी मी नाही केली, प्रामाणिकपणे सांगतो. आणि 70-75% केली असेल, पण तिने 100% सेवा केली. आणि तो एक गुण आहे तिच्यात. आणि माझा तो निर्णय अचूक होता, तिचा मात्र माहित नाही किती अचूक आणि तुमचं लग्न झालं. तुमच्या लग्नाचा एकही एकत्र असा फोटो आम्ही कुठे पाहिला नाहीये, म्हणजे आम्हाला सोशल मीडियावर नाही, गुगलवर नाही, म्हणजे का नाहीये? कारण एकतर मुळात ना आम्हाला दोघांनी असं सारखं फोटो काढा किंवा त्यावेळेला सुद्धा फोटो सेशन वगैरे करायची पद्धत आहे. माझे तुम्ही बघितलं असेल कुठेही माझं फोटो सेशन झालेलं किंवा असं काहीच नाहीये. मुळात ते आवडत नाही, आपलं काम बरं आपण बरं असं असायचं. आणि आमचं लग्न म्हणजे खरं तर गेट टुगेदर होतं, ते एक विधी करायचा म्हणून. आणि मला मला विधी करायचे होते, त्याला तर रजिस्टर सुद्धा चाललं असतं, पण मला करायचे होते. त्यामुळे अक्षरशः एका तासाभरात आमचे सगळे विधी झाले आणि गेट टुगेदर होतं आमचं सगळे नाटकातले. कारण त्यावेळेला आदल्या दिवशी आम्ही 350 प्रयोग केला होता आमच्या कुसुम मनोरलेलेचा, त्याच्यामुळे आदल्या दिवशी तो प्रयोग झाला. त्याच्याबद्दल आम्ही दौऱ्यावर असायचो, म्हणजे साडी खरेदी वगैरे सगळं माझ्या बहिणींनी, माझ्या मैत्रिणींनी, प्रशांत आमल्याच्या बायकोनी, त्याने एक मला साडी दिली, तीच मी लग्नात, असं सगळं होतं. त्यामुळे असं काही हे नव्हतं आणि सगळे नाटकातले होते. आणि ॲक्च्युली आमचं दोघांचं होतं की कमी खर्चात, कमी लोकांना बोलावून आपण छान लग्न करायचं. त्यामुळे आम्ही ॲक्च्युली 100 लोकांनाच बोलावलं होतं आणि जाताना 400 लोक हॉलमधनं गेले. कारण प्रत्येक जण अरे आपल्या सुकण्याचं लग्न आहे ना, गडबडीत असेल, विसरले असेल आमंत्रण करायला, संजयचं लग्न आहे, आपलंच आहे असं करून सगळेजण आले. आणि अख्खा हॉल नाचत होता, कारण नाशिक ढोल मागवला होता कुणीतरी, आणि अख्खा हॉल नाचत होता. कोण जेवलं नाही काय आम्हाला काहीही माहिती नाही. म्हणजे आमच्या लग्नामध्ये हे वधूकडचे हे वराकडचे असंही काही नव्हतं. सगळेजण नाचत होते, म्हणजे सासू सासरे स्वतः नाचत होते, मस्तपैकी सगळेजण आपापलं घेऊन जेवले, असं काहीच नव्हतं आमच्यामध्ये. मानपानाचा हा प्रश्नच नव्हता आमच्यामध्ये. त्यामुळे ते गेट टुगेदर होतं. त्यामुळे माझी लक्ष्मी हेअरड्रेसर होती, तिनेच आम्हाला जरा बसायला जागा केली. आम्ही उभं राहूनच होतो, तिनेच जरा आमच्याकडे ती आसनं वगैरे असतात ना लाल रंगाची, ती आणली, ती म्हणाली बसा जरा. कारण सगळे आमचेच लोक होते जे आम्हाला प्रयोगांना भेटायचे, तेच लोक होते, कोणी असं वेगळं नव्हतं. आणि त्याच्यामुळे फोटो काढा आणि ते असं काही नव्हतं आमच्या, म्हणजे आमच्या मनातही कधी नव्हतं. मग आम्ही दोघांनी एक नंतर सिरियल केली, कसे म्हणजे अल्बम आला लग्नाचा, अल्बम आल्यानंतर लक्षात आलं अरे एकत्र फोटोच नाही, पण मग आता काय करणार. बरं, मला लग्न हे कायम लग्न समारंभाने करणं हा माझ्या मते गुन्हा आहे. कारण 100 लोकांना बोलवलं असतं, त्यातले 70 लोकांचं जेवण होतं, उरलेलं 30 लोकांचं जेवण फुकट जातं. आणि शेवटी काय होतं, कुठल्याही माणसाचं लग्न झाल्यानंतर आपल्याला लक्षात काय येतं, त्याचं लग्न आठवतं, म्हणजे काय कसले ते बटाट्याच्या भाजीला मिटत नव्हतं, अरे त्यांचा संसार कसा चाललाय, काय चाललाय. त्यामुळे मला असं वाटतं की समारंभाने लग्न करूच नये. ज्यांच्याकडे लपवण्यासाठी पैसा आहे, ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत, त्यांनी ते करावं, काय करावं ते करावं. पण म्हणून मी अत्यंत म्हणजे माझ्या लग्नामध्ये मी स्वतः लक्ष सगळं झाल्यानंतर बघितलं होतं, जेमतेम 5-6 माणसांचं अन्न उरलं होतं मला, जसं वाढवलं गेल्यामुळे तेही मला पसंत. म्हणून असं मला वाटतं की म्हणजे आता असं हो नाही, समजा पुन्हा लग्न कर, नाही तर 25 वर्ष नाही काय, पुन्हा समजा आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं, तर आम्ही असं सांगणार की कुणीही येऊ नका, आम्ही आमच्यासाठी करतोय. तुम्हाला वाटलं तुम्ही तुमच्या घरी जेवा,
मला बिल पाठव पण येऊ नका. आणि आता तर ते हळद आणि काय मेहंदी, कुठली मेहंदी म्हणजे माझ्या लग्नात खरंच, म्हणजे माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी खरंच मेहंदी बिंदी, मला मुळात स्वतःला मेहंदी आवडत नाही, त्यामुळे मेहंदी बिंदी हा प्रकारच नव्हता. पण माझ्या मैत्रिणीनीच माझ्या घरी मेहंदीचा कार्यक्रम ठरवला आणि मी प्रयोगावरून आले, म्हटलं काय चाललं तुमचं मेहंदी, बसा बसा. आता आपल्याकडे लग्नाच्या आधी काय विधी असतो मराठी याच्यात? ग्रहमग. आता ग्रहमग असतं उत्तर भारतात? नाही ना, मग आपण कशाला तिथली मेहंदी करायची कशाला? म्हणजे आता आपण पप्पा म्हणतो, मम्मी म्हणतो का, आई बाबा म्हणा ना, ते म्हणतात ना त्या इंग्रज लोक, दीडशे वर्ष इंग्रजीने आपल्यावर राज्य केलं, म्हणजे आपण दीडशे वर्ष त्यांच्याबरोबर होतो ना, मग तिथे रॉबर्ट अप्पा का नाही म्हणत कोणी, किंवा रिचर्ड तात्या का नाही म्हणत, का म्हणता तुम्ही मम्मी पप्पा? बरं तुम्ही चट्टरी पट्टरी चड्डी आणि एवढा बनियन घातलेल्या माणसाला कशाला डॅडी म्हणताय? तो बाबा म्हणूनच चांगला दिसतो ना, तसाच शोभतो ना. पण ना आपण लाचार होतो या बाबतीत, हे समारंभ असे या इथपर्यंत ते होतं हे लग्नात नाच कशाला कशाला कशाला. मग त्याच्यानंतर काय झालं, आम्ही एक वर्षाने एका मालिकेत काम करत होतो, त्याच्यात आमचं लग्न होतं असं होतं, तर तेव्हा माझ्या लक्षात आलं, मी हिच्या लक्षात आलं, मला कसल्या लक्षात येते, इकडे उभं राहू, आम्ही उभं राहिलो आणि तो फोटो आम्ही आमच्या अल्बममध्ये पुढे लावलाय एक वर्षानंतरचा. एक वर्षानंतर हा कारण नव्हताच फोटो, फोटोच नव्हता, बाकी सगळ्यांबरोबर फोटो, पण एकत्र फोटो नाही तुमच्या दोघांचा, नाही एकही नाही. म्हणजे एके ठिकाणी आम्ही असं तो जॉईन करून दिला होता, पण ते त्यांना शेवटी कळलं, ते म्हणजे अहो सर दुसरीकडे बघताय, तुम्ही तिसरीकडे बघताय, पण नाही आमच्याकडे. सर लग्नाला एवढी वर्ष झाली, सो दोघांना एकमेकांमध्ये काही बदल जाणवले असतील ऑफकोर्सच, काय ते बदल कि ह्यांच्यामध्ये लग्नानंतर काय बदल झाले, संजय सरांमध्ये काय बदल झाले, असं काही आहे का? माहित नाही, हिच्यात काहीच बदल नाही झालं, तशाच आहे. आणि काय होतं, मी ठरवलं होतं आपण बदल करायचा नाही आपल्या, कारण लग्नानंतर बायका काय करतात, हे बरोबर नाही तुझं, ते बरोबर नाही तुझं, ते बरोबर तुझं, हे बरोबर नाही तुझं, असं म्हणून मग मी हिने नाही केलं जनरल, असं करून मग ना नवरे असे थोडे बदलत जातात, बदलत जातात, बदलत जातात, बदलत जातात. आणि मग म्हणतात की काय पूर्वीसारखं चाम नाही, तर अरे तूच सांगितलंस म्हणून मी बदललो ना, मग आता का नाही तुला वाटत नाही इंटरेस्टिंग, त्यामुळे काय फरक नाही झाला माझ्यात असं वाटतं मला, तिच्यातही काही फरक नाही झाला, कारण आम्ही एकमेकांना कुठल्याही पद्धतीने असं हे तू कर ते तू कर केलं नाही. आज आम्ही एवढे वर्ष लग्नाला झाले, ती किती पैसे मिळवत होते, ते काय करते, ह्याचं तिला मी कधीही एका शब्दाने विचारलं नाही. आहे तिला काही जबाबदाऱ्या असतील, त्याला मी विचारलं तर कोण त्रास होईल, तिने मला विचारलं नाही. आमचा आमचा संपूर्ण आर्थिक व्यवहार, म्हणजे मला काहीही माहीत नाही तिच्या आर्थिक व्यवहाराबद्दल, ती जेवढं सांगतील तेवढं, आणि माझ्या आर्थिक व्यवहाराबद्दल तिला माहीत नाही, मी जेवढं सांगतो तेवढं, त्यामुळे ते एका अर्थी ते बरं आहे. यालाच आपण म्हणतो ना समाजातले स्त्री पुरुष समानता, ती हीच आहे ना, कारण शेवटी आपण कशावरती विचार, पैसे, राहणी हेच आहे ना. कारण आम्ही जेव्हा लग्न केलं तर आम्ही खूप मोठे होतो वयाने, म्हणजे तो 38 होता, आम्ही 29 होते, त्यामुळे कसं की आमचे जे विचार हे ठरलेले होते, पक्के झालेले होते, किंवा त्याच्यामुळे मी इंडस्ट्रीत आले किंवा माझ्यामुळे तो इंडस्ट्री आला असं नाही आहे. आमचे आम्ही स्वयंभू की आतासुद्धा आम्ही एकमेकांना फक्त विचारतो, सल्ला घेतो, पण निर्णय हा मात्र आमचा आमचा असतो, तर त्याच्यामुळे तो कधी, आणि मुळातच आमचा पाया पक्का होता. आणि लग्नाच्या आधीपासून माहिती असतं तो माणूस काय आहे, तेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा त्या गोष्टी आपल्याला खूप आवडत असतात, किंवा मी त्याला सतत म्हणते की मला ना तो आवडायचा, लांब केसवाला, कर्ली हेअरवाला, कानात घालणारा, दुपट्टे घेणारा, आता का नाही तू असं करत. हा मात्र त्याच्यात मोठा बदल झाला लग्नानंतर, की हळूहळू ते तो कमी करायला लागला, म्हणजे बंदच केलं त्याने. तर तसा मला तो आवडायचा, म्हणजे आपल्याकडे जे नसतं ना ते आवडतं आपल्याला, तर तो मात्र फरक त्याच्यात निश्चित झाला असं मी म्हणेन. आणखीन दुसरा, त्याच्यात त्यानेच बदल केलेला आहे, खरं तर हे कुणी सांगून केलेलं नाही, पण लग्नाच्या अगोदर घराकडे तो अजिबात लक्ष द्यायचा नाही, अर्थात आई वडील होते, वडील समर्थ होते म्हणून त्याला वाटलं असेल, पण त्याच्यानंतर त्याने ज्या पद्धतीनं संसाराची जबाबदारी पेलली किंवा संसार करतोय आम्ही, ज्या पद्धतीने त्याने संसार केला ते फार वेगळं आहे असं मला वाटतं. किंवा आता लोकांना सांगायला लागतं की पुरुषांनीही घरात मदत करायला पाहिजे, पुरुषां पण हे सांगायच्या खूप अगोदरपासून तुम्हाला मदत करतोय, कारण आम्ही दोघंही एकाच क्षेत्रात असल्यामुळे त्याला माहिती आहे कामाचे वेळ किती असतो, कुठल्या प्रकारचा ताण असतो,
किंवा ज्या पद्धतीत बेशिस्तपणा आहे आमच्या क्षेत्रामध्ये तो त्याला माहिती आहे, त्यामुळे कधी सांगायला नाही लागलं की संजय जरा वॉशिंग मशीन लावा, जरा कपडे वाळत घाला, कारण आमच्याकडे 24 तासाची बाई नाही अजूनही, आम्हाला आवडत नाही. शक्यतो आम्हाला सगळ्यांनाच घरातला ना स्वतःची कामं स्वतः करायला आवडतात, किंवा घरात कपडे वाळत घालण्याचा माझा अतिशय आनंदाचा आणि आवडीचा भाग आहे खरं तर, की ते छान कपडे वाळत घातले पाहिजे, असं छान टापटीप दिसलं पाहिजे ते सुद्धा. तर त्यामुळे आमच्या घरात सगळ्यांना सगळं आवडतं, त्यामुळे मला कधी त्याला सांगायला नाही लागलं. त्याला एक अंदाज आला की बाई उशीर होतोय, किंवा मी फोन करून आज नाही ते अचानक हरकत नाही, तो बाकीची उरलेली कामं करून टाकतो, किंवा उद्या काय करायचं, उद्याची भाजी काय चिरून ठेवायची आहे, हे करून ठेवायचं आहे का, ते सगळं तो करतो. त्याला सांगायला लागेल फक्त तो कुठली करायची आहे एवढाच भाग असतो, कारण खूप भाज्या करत असतात त्यातली कुठली एवढाच भाग असतो तो. त्यामुळे मला कधी त्याला सांगायला लागलं नाही की हे कर ते कर, तो आपण होऊन ते करतो. चांगला बदल आहे तो, कदाचित पहिल्यापासून होता पण आई वडील असल्यामुळे त्याला करायला चान्स नाही मिळाला, माझ्यामुळे त्याला चान्स मिळाला. संजय सरांना आम्ही असे नेहमी किस्से सांगताना पाहिले, त्यांची विनोदी बाजू पाहिले, सो त्यांची किती सिरियस आणि ते किती इमोशनल आहेत, ते किती सिरियस आहेत आणि किती रोमॅन्टिक आहेत ह्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. नाही किस्से तो घरातही सांगत असतो, काय 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 किस्से सांगत असतो तो. गंभीर आहे जेवढा तो बाहेर खुलतो तेवढा तो घरात गंभीर, पण मला वाटतं की थोडंसं गंभीरपणा घरात असावा तरच तो घरावर सुद्धा वचक असतो असं मला वाटतं, पण पाहिजे तिथे तो मोकळाही असतो. आणि त्याला बरोबर माहीत असतं कधीतरी बाहेर गेल्यानंतर, नाही तिथे जरा मला छान आवडलं म्हणलं तुला आवडेल म्हणून मी तुझ्यासाठी हे आणलं, असं कधी आणतो. म्हणजे वाढदिवसच पाहिजे, रोजलेच हवा, हे असलं काही नसतं, त्याला आवडलं त्याला वाटलं आणलं आणि दिलं असं असतं. सुकन्या मॅम खऱ्या आयुष्यात कसं आहेत, कारण की बायपण मध्ये ज्या जसं थोड्याशा सोज्वळ थोड्याशा घाबरट दाखवलेल्या, म्हणजे खऱ्या आयुष्यात साधना आणि सुकन्या मध्ये काही फरक आहे किंवा काही साम्य आहे का? खूप फरक आहे, म्हणजे साधी सुधी आहे ती, घाबरट अजिबात नाहीये. आणि मला बेसिकली काय माहिती ना, आम्ही एकमेकांच्या बाबतीत कधीच काही किटकिट किटकिट करत नाही. तिला जसं जगायचं तसं तिला जगू दे, मला जसं जगायचं मला जगू दे, फक्त ते एकमेकांना पूरक असलं पाहिजे. नवरा आणि बायको याच्यामध्ये फरक काय, मी नवरा बायको आणि जोडीदार याच्यात फरक काय, 50 लोक समारंभ आहे घरात जेवायला आले तर जी मर 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 स्वयंपाक करते बरोबर कोणी मदतीला घेऊन, त्यानंतर सगळे जेवून गेल्यानंतर ती पुन्हा कामाला लागते, आणि त्यावेळेला नवरा त्या सगळ्या लोकांबद्दल बोलत 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 बाहेर जाऊन पाय पसरून टी व्ही बघतो, ते नवरा बायको. आणि जोडीदार म्हणजे तिला जे काही पाहुण्यांबरोबर बोलायचं ते बोलायला देऊन, आपण शक्यतो कमी बोलून, किंवा जर आपले मित्र असेल तर आपण बोलून, ज्या क्षणी शेवटला पाहुणा जाईल त्या क्षणी टेबलावरच्या गोष्टी उचलायला लागतो, ते जोडीदार. आणि मला जोडीदार असण्यामध्ये जास्त रस आहे, त्यामुळे आम्ही एकमेकांचे जोडीदार आहोत. माझा मित्र घरी आला एक खूप कमी आहे, मला माझा मित्र घरी आला तर तो व्यवस्थित चहा कॉफी अमुक तमुक केल्याशिवाय जात नाही. तिच्या मैत्रिणी आल्या तर मी जर वाचत नसेन, मी लिहित नसेन, मी कामात नसेन तर शक्यतो येऊन बोलतो. आणि एकमेकांचा आपण आदर करावा, घाबरू नये, मानबीन तर देऊच नाही, कारण मान दिला की मान गेलीच, पण आदर करावा, आपाप दुसऱ्याला भावना आहेत त्या समजून घ्याव्या. म्हणून मी तिला कधीही तू हे करू नकोस असं सांगत नाही, तू बघ तुझं तू बघ, तिला समजू दे. ती मला काही काही वेळेला सांगते हे करू नको ते करू नको, कारण तिला माहिती आहे मी थोडा धांदरट आहे घाई असा तंद्रीत असतो खूप वेळ. हां त्यामुळे म्हणजे काल कालचीच गोष्ट, जेवताना आमटीऐवजी त्याने अख्खी चटणीच घेतली वाढून, हिरव्या रंगाची होती, मला सरळ मी घेतली होती. तंद्री बाग करतो आहे त्याच्यामुळे खूप तंद्रीत असतो मी. एकदा मी शिवाजी पार्कला उभो होतो आणि तिथे ती अशी वातानुकूलित BST नवीन सुरू झालेली बस होती, गडकरीला जायची ती प्रयोगाला, म्हटलं अरे कुठे जायचं इकडे, पटकन बसलो बसलो आणि म्हटलं पुस्तक घेतलं आताशी, तर पुस्तक मिळतात तर तिकीट काढायला आलं. मी तिकीट काढलं, समोर एक बाई बसली होती, नमस्कार नमस्कार, मी पुन्हा वाचायला लागलो. थोड्या ती म्हणाली ओळखलंस का मला, तर अशा वेळेला माझं नेहमीच हे आहे काय होतं ना, एवढे लोक भेटतात
नाव लक्षात येत नाही. तर तिने असे हात धरले माझे, तो कंडक्टर पैसे देतो. अरे सख्खी आत्ते बहीण आहे मी तुझी. तो कंडक्टर पण हसला. आता ते एकदा मला कळल्यानंतर मला पुढचं सगळं माहिती होतं. अच्छा अच्छा, म्हणजे चेंबूर ना, हा मग जावई तुझा मद्रासला असतो ना, हा हा सिंधी आहे ना तो, हो हॉटेल मॅनेजमेंट, ते सगळं माहिती होतं मला. फक्त ही माझी मावस बहीण हे मला माहीत, आत्ते बहीण ती असेल काजी असेल ते, हे मला माहीत नव्हतं. उडीद तंदरी म्हणजे हा नाही लक्षात राहत. म्हणजे एकदा एक माणूस आला प्रयोगाला, नमस्कार छान झालं तुमचं काम, ओळखलं का तेच नाही हो, हा होता इतके दिवसाने आपण भेटतो ना, चेहरा लक्षात आहे नाव नाही. अहो इतके दिवस कुठे, काल रात्री 2 वाजेपर्यंत म्हणे का पार्टीत होतो. मी म्हटलं आता काय म्हटलं, माफ करा मी चुकलो. नाही हे झालं. आणि माणसांच्या बाबतीत मध्यंतरीच्या काळात ज्या माझ्या सासूबाई बेडरिडन होत्या, त्या मी काम सध्या सगळं बंद केलं होतं. आणि मी म्हटलं संजय गाडी आहे, ड्रायव्हर आहे, गाडी तशीच पडू नये, तू जातोस डबिंगला वगैरे गाडी घेऊन जा ना, कशाला उगी ट्रेन आणि हे करत बसा. तर म्हणाला बरं चल हा जातो तुमच्यासाठी जातो, असं वैतागून गेला, गाडी घेऊन गेला. रात्री एक साधारण 10:15 आमच्या ड्रायव्हरचा फोन आला, मॅडम जरा साहब को फोन करेंगे क्या? म्हटलं क्यों क्या हुआ? नहीं मैं कब से फोन लगा रहा हूँ, साहब फोन नहीं उठा रहे, डबिंग हुआ क्या उनका, जरा पूछो, मैं नीचे ही बैठा हूँ. म्हटलं आप कहाँ है? अंधेरी. मैं साहब आके सो गए कब के? तो बोले क्या बात करे, मैं यहाँ नीचे बैठा हूँ. ह्याच्या लक्षातच नाही की आपण गाडी घेऊन गेलो आहे. ह्याचं डबिंग झालं 5:30 आणि हा आला झोपला. आणि मला माहिती नाही, मला वाटलं हा खाली ड्रायव्हर गाडी पार्क करून किलून गेला असेल, मला माहिती नाही. नाही पे बैठा म्हणाच्यामुळे त्याच्यामुळे नंतरच्या वेळी तो वरती जाऊन बसायचा की तो जागा असायचा की त्यांच्याच बरोबर असे खूप लोक आहेत. असा एक माझा मित्र आहे, मोठा दिग्दर्शक गुजरातीचा, तो एकदा घाई 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 येऊन गाडीत बसला. गाडीत बसल्यानंतर त्याने पैसे दिले, ड्र समोर बस चालू, टँक फुल करो, पेट्रोल फुल करो. तर तो म्हणाला फुल किया है, कभी किया है, टँक फुल करो. सुबह किया, अरे सुबह कैसा किया, फुल करो. तो म्हणाला साहब आप कौन है? अरे कौन है क्या साहब, ये टैक्सी है, मैं सुबह टँक फुल किया हूँ, आपकी गाड़ी पीछे होगी. मग त्यांनी बघितलं तर गाडी पीछे, हां मेरी गाडी आहे. और एक साहब शर्ट डालना शर्ट, तो हातात शर्ट घालून उघड्या येऊन टॅक्सीत बसला होता. बापरे इतका ऍबसेंट मायंडन तर नाहीये मी. नाही 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 नाही, एकदा पॅन्ट बिंट घालून बॅग बिग घेऊन शूज घातलेले, चला मी जाऊन देतो. म्हणलं कुठे चाललास? मीटिंग आहे. म्हणलं शर्ट तरी घाल. हा तसाच चालला होता. माझा तंद्री बहादर खूप आहे म्हणून सांगायला लागतं ह्या गोष्टी कर, या गोष्टी करू नको. संजय सर किस्से खूप सांगत असतात आम्हाला, असे आता खूप किस्से सांगितले. तर त्यांनी तुम्हाला कोणता किस्सा सांगून पटवलेला का? खोटं सांगायचं तर 15 गोष्टी सांगू शकतो, पण कशाला ना, कधीतरी कळणार ना. सो संजय सर तुमचं कौतुक कसं करतात? कौतुक करायचं झालं तर कौतुक कसं करतात? नाही नाही, अगदी मनापासून तो कौतुक करतो. अशा खूप कमी वेळा क्षण, असे खूप कमी क्षण येतात, पण ज्या करतो त्या मनापासून करतो. घाडगे आणि सून मधला त्याने एक सीन बघितला होता माझा, त्याला आठवतही नसेल आता, त्याला तो भयंकर आवडला. आणि मी घरी आले शूटिंगवरनं आणि त्याने मला असे 500 रुपये काढून दिले. म्हटलं हे कशाबद्दल? आज जो तू सीन केलास ना, काही न बोलता जे डोळ्यांनी केलंस ना, कम्माल सुकण्या कम्माल. आणि तो फार म्हणजे नाहीच आपण म्हणू इतका तो टी व्ही बघतो, म्हणजे सिरियल बघतो. त्याची मॅच चालू असेल तर तो आनंदाने बघतो, त्याच्यासाठी सगळे कार्यक्रम बंद असतात. पण मालिका ह्या खूप कमी, म्हणजे त्यांनी स्वतःनी केलं तर नाहीच बघत, पण माझ्याही नाही बघत, कुणाच्याच नाही. म्हणजे तर त्यावेळेला तो म्हणाला मी आज एपिसोड बघितला तो आणि खूप छान काम केलंस म्हणून तुला माझ्याकडनं 500 रुपये. बाई पण भारी द्या बघितल्यानंतर सुद्धा त्याने जे माझं कौतुक केलं, भरभरून कौतुक केलं. आणि त्याच्याकडून मला एक कलाकार म्हणून, आणि त्याचा जॉनर माझ्यापेक्षा खूप वेगळा आहे, आणि ते त्याला आवडलं. आणि प्रत्येक गोष्ट त्याने बारकाईने बघितली, टिपली आणि ती मला सांगितली. हे
मला खूप महत्त्वाचं वाटतं. मी 25 वर्ष एक गोष्ट फक्त एकदा फक्त केल्याने बाकी 25 वर्ष मी तिचं कौतुक करतो. तिला फक्त एकदाच मी साडी आणून दिली. बाकी कधीही तिला साडी नाही, ब्लाऊज नाही, ड्रेस नाही, काही नाही. एकच कारण, मी आणलेली तिला रंग पसंत पडला नाही पडला तर वापरायला लागेल. आणि मी आणला, ठाण्याला प्रयोग होता तर माझ्याबरोबर ती प्रतिभा माथुर नावाची एक होती, तिला एक साडी घ्यायची होती आणि म्हणलं आपण जाऊया. म्हटलं चल, म्हणलं इथे कुठे, तू राहतेस खारला का इथे चांगला? मग तिने बघितलं, मग म्हटलं मी पण बघितलं. म्हणलं हा रंग देवाला तिने घेतला, तुम्ही मला पण? म्हटलं चल चल मी घेतला आता. आणि तो घेतला आणि आलो. तेव्हा सांगितलं म्हणून माझा 3 दिवसांनी प्रयोग आहे, हा आवडला नाही तर मी परत करेन. पण मला असं वाटलं की हा रंग मी कुठेच बघितला नव्हता. आणि तो रंग मला सांगता येणार नाही, माझा ग्रेव्ही आणि ब्राऊनमध्ये होळ असतो. तर मी म्हटलं हा तो एकच तिला भयंकर आवडला. तेव्हाच मी ठरवलं इथून पुढे साडी विडी काय तिला तिच्याकडे. हा मला पाहिजे मी पैसे देतो असतात ती वेळच नाही कधी. पण ती आणते कधीतरी मला, ती आणते कधीतरी मला. त्यांनी जपून ठेवली ती साडी. तिची आणि माझी आवड फारच वेगळी आहे. आता 25 वर्ष झालेत, मागे वळून पाहताना तुम्ही असा कोणता क्षण तुम्हाला पुन्हा जगावा असा वाटेल आणि कोणता क्षण याचा असा दुरुस्त करावा असा वाटेल, बाबा हा दुरुस्त केला असता तर थोडासा आणखीन चांगला झाला असता क्षण, असं कोणते 2 क्षण आहेत का? माझ्या दृष्टीने मागे वळून बघितलं तर मग पूर्ण मागे जायचं ते शक्य नाही. मागचं सोडून द्यायचं, पुन्हा मागे जायचं नाहीये. काय काल मंगळवार होतं ना, नाही सोमवार होतं का, बुधवार? हा काल बुधवार होता ना, वॉट एव्हर जो काय असेल तो. त्यामध्ये अत्यंत जगातल्या सर्वोत्कृष्ट देखण्या स्त्रीचा आणि पुरुषाचा फोटो आला आहे, उत्तम बातम्या आल्या आहेत. आज काय आहे ती रद्दी. त्यामुळे मागे वळून बघितलं तर बाकी सगळं रद्दी आहे. आयुष्य पेपरसारखं जगायचं, वर्तमानपत्रासारखं आयुष्य जगायचं. आज आलं सोडून दिलं, उद्याचा सोडून दिलं, उद्याचा सोडून दिलं. तुम्ही सहमत थोड्याफार प्रमाणात, पण मला परत आवडेल की माझे सासू सासरे परत आमच्या संसारात आले. तर कारण खरंच म्हणजे माझे सासरे तर जेम ऑफ दी परस होते, प्रश्नच नाही म्हणजे. आणि ते जर आमच्या आयुष्यात असते तर आमचं आयुष्य अजून खूप वेगळं झालं असतं, खूप काहीतरी वेगळं घडलं असतं. आणि माझ्या जुलियाला एक छान आजोबा मिळाले असते. आणि माझ्या सासूबाईंनीसुद्धा जसं संजय मगाशी म्हणाला की आईवडिलांचं तिने इतकं केलं, पण त्यांनीसुद्धा मला कधी मुलीसारखं नाही मानलं, तर मुलगीच म्हणून केलं त्यांनी. खरं तर त्यांनासुद्धा 2 मुली होत्या आहेत, म्हणजे मला 2 नंद आहेत, पण तरी असं म्हणतात ना काही जण की आम्हाला मुलगी नाही ना म्हणून आम्ही तिथे एक कोड कौतुक केलं. पण ह्यांना मुली असूनसुद्धा त्यांनी माझं खूप कौतुक केलं. म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर ज्या पहिला वाढदिवस माझा ह्यांच्याकडे झाला, मुनांकडे झाला, तेव्हा सासूबाईंनी गपचूप मला सरप्राईज द्यायचं म्हणून त्यांनी रात्री जागून माझ्यासाठी ओल्या नारळाच्या करंजा केल्या होत्या. हे मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. किंवा मला माहिती नाही, किंवा लग्न झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा मला फिल्मफेअर मिळालं सरकारनामासाठी, आधी वारसा लक्ष्मीच्यासाठी मिळालं होतं लग्न, ते लग्नाच्या अगोदर. आणि लग्न झाल्यानंतर मला सरकारनामासाठी मिळालं, तर तेव्हा मी विचारलं की तुम्ही याल का माझ्याबरोबर फिल्मफेअरसाठी? तर म्हणे हो येणार ना. तर त्यावेळेला ते 3-पीस सूट घालून, माझे सासरे 3-पीस सूट घालून, माझ्या सासूबाई छान शालू नेसून, लांब केस होते त्यामुळे एवढा मोठा त्यांचा आंबाडा, घरातल्या गुलाबाच्या झाडावरचा गुलाब, एवढा मोठा गुलाब घालून ते दोघंही माझ्याबरोबर फिल्मफेअर अवॉर्ड घ्यायला आले होते. आणि ते छान, तेव्हा गोल टेबल असायचं त्याच्यावर बसायचं, ते छान दोघं बसले होते. आणि इतकं कौतुक, सुनेचं कौतुक कोण करतं इतकं? आणि जे म्हणजे निस्वार्थ प्रेम होतं, किंवा त्यांनी सांगितलं जोपर्यंत मी इथे उभी आहे ना घरात तोपर्यंत तू कितीही काम कर, तू घराची काळजी करू नकोस, मी आहे. आणि लिटरली तुला सांगते, आम्ही जेव्हा शूटिंगवरनं किंवा प्रयोगावरनं आम्ही घरी यायचो तेव्हा आमचं अंथरूणही घातलेलं असायचं, आमच्याकडे नोकर कोणी नाही, फक्त जे केरला आधी भांडलेलं बायका असतात तेवढ्याच, जसं पूर्वी चालायचं. आमची अंथरूणं घातलेली असायची, आमच्या दोघांचे नाईट ड्रेस ठेवलेले असायचे आमच्या अंथरुणावर, एवढं कोण करतं? त्यामुळे त्याच्यानंतर जेव्हा त्यांना अल्झायमर वगैरे झाला तेव्हा त्या जे काही त्या याच्यात बोलायच्या सगळं माफ होतं त्यांना, सगळं त्यांच्यासाठी मी घरात होते कारण त्यांनी माझ्यासाठी एवढं केलं होतं.
नंतर त्या म्हणायच्या तू अशी 9 ते 6 सचिवालयातली नोकरी कर ना माझ्यासारखी. म्हणलं आमचं नाही आहे क्षेत्र तसं. पण तेव्हा त्यांना ते कळायचं नाही. त्यांना वाटायचं की जास्तीत जास्त तू माझ्याबरोबर राहा. किंवा नंतर त्यांचा एक ग्रुप होता भिशीचा, ते गुरुवारी त्या सगळ्याजणी जमायच्या, पत्ते खेळायच्या. मग त्या दिवशी मी ठरवून सुट्टी घ्यायचे की त्यांना गाडीने मला सोडायचं असायचं, गाडीने आणायचं असायचं. किंवा आमच्या घरी असेल तर आमचं घर, मग ते जुने सगळे सेट काढा, ते छानपैकी सजवा घर, हे त्यांना खूप होतं. आणि मग तेव्हा मी मुद्दामून सुट्टी घ्यायचे आणि ते सगळं करायचे. पण मला ते आवडायचं कारण त्याच्यामुळे त्यांचा आनंद होता आणि माझ्या आनंदासाठी त्यांनी खूप काही केलं होतं. तर हे गिव्ह अँड टेक होतं आमच्यामध्ये, त्यामुळे ते मला परत आणायला आवडेल. दुरुस्त करायचं झालं तर आता मला असं वाटतं की जसं मी म्हटलं की जसा माणूस आहे तसं आपण स्वीकारायला पाहिजे. पण ते इतक्या वर्षानंतर कळलं. ह्याच्या अगोदर नाही म्हटलं तरी कधी कधी त्याच्यावरती माझा राग निघायचा, कधी कधी जुल्यावर निघायचा. तर ते मला दुरुस्त करायला आवडेल. ओके. ह्या दोघांनी जर, कारण मी खूप तापट होतो, हळूहळू मेडिटेशन करून 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 थोडा शांतपणा आला. पण ह्या दोघांनी तर जर मला माफ केलं त्याच्यासाठी तर मला ते पुन्हा दुरुस्त करायला नक्की आवडेल. मला लक्षात येईल त्यांना लक्षात येईल मोठेपण आहे. नाव आहे आन्सर इन 5 सेकंड. तुम्हाला 5 सेकंडमध्ये उत्तरं द्यायची आहेत. सो दोघांनाही प्रश्न आहेत. एकमेकांबद्दलची न आवडणारी गोष्ट. तू सांग. चटचट होत नाही काही. वेळ आता वेळ लावते. ओके. आणि ह्याचं खूप फास्ट करतो. सुकाना मॅम, तुम्हाला तुम्ही केलेली अशी भूमिका जी संजय सरांना आजही आवडते. आजही आवडली म्हणजे बाई पण भारी देवा मधली कोणतीही जी बेस्ट आहे. बाई पण भारी देवा. तू सांग. तुम्ही उत्तर द्यायचंय. तुला कुठली वाटते असं? बाई पण भारी देवा. बरोबर आहे सर. मला त्याच्यापेक्षा आवडलेली तिची भूमिका म्हणजे आबाळमय मधली. पहिली मालिका होती मराठीमधली दैनंदिन मालिका खासगी वाहिन्यांवरची. ती कशी होईल हे माहीत नव्हतं. पण माझे सगळे मित्र जे मी 18-17 वर्षाचा असल्यापासून जे माझे आजही मित्र आहेत त्या सगळ्या एकमताने, अतुल परचुरे साहेब, विजय केंकरे, अजित बोरे सगळ्यांचं म्हणणं आहे की मराठी मालिकेमध्ये पहिल्यांदा अभिनय कसा करायचा ते सुकन्याकडनं शिकावं आजही. आणि संजय सर, तुम्हाला तुम्ही केलेली अशी भूमिका जी सुकन्या मॅमना अजूनही आवडते, बेस्ट भूमिका. मी सांगायचं. हा, तुम्ही सांगायची सुकन्या मॅमना कोणती आवडते. मला वाटतं लवबर्ड्स नावाचं मी एक नाटक केलं होतं त्यातली. बरोबर. सुकन्या मॅम, संजय मोने सरांचं आवडतं नाटक. आवडतं नाटक अशी बायको हवी. मी केलेलं का सगळं? नाही, अदरवाईज. अच्छा, संपूर्ण त्यांनी केलेलं असं नाही. कोणतंही आवडतं नाटक. अच्छा. दुसरं म्हणजे मला आवडणारं नाटक तो मी नवीन त्याच्या तोडीचं. आणि आवडतं पुस्तक? चिकार आहेत त्याची. एक आवडतं नाहीये. नाही नाही, चिकार आहेत खूप. मग त्याला तुम्ही व्हिजिटिंग कार्ड दिलं तरी तो नीट संपूर्ण वाचेल, इतकी त्याला वाचनाची आवड आहे. सो हा गेम संपला. आता एक दुसरा गेम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एरो दाखवायचे एकमेकांना की कोण ते आहे गोष्ट. मला आधी गंमतच वाटते की आपण असलं काही करतोय. कधी असलं केलेलं नाही. सो हे तुम्ही असाल तर हे तुमच्याकडे दाखवा. संजय सर असेल तर हे. अच्छा. ओके. असं माझ्याकडे. अच्छा. सो पहिला प्रश्न आहे, हु इज मोर प्रोटेक्टिव्ह? दोघेही. दुसरा प्रश्न, आर्ग्युमेंट पहिलं सुरू कोण करत? जितके पण आर्ग्युमेंट झाले त्याच्यापैकी कोणाची बाजू नेहमी बरोबर असते? ओके. सॉरी आधी कोण म्हणत? मी भांडायच्या आधी सॉरी म्हणूनच भांडायला लागतो, नंतर रागाच्या परत निघून गेलो नाही वेळ मिळाला. सर्वात जास्त रोमॅन्टिक कोण आहे? बरोबर आहे. सर्वात जास्त पैसे कोण खर्च करत? नाही, त्याने खालीच ठेवला बोर्ड. मी उत्तरच देत नाही. बर्थडे आणि केले तर आम्ही दुसऱ्यांवर करतो, म्हणजे
आता कुणाला समोरच्याला सहाय्याची गरज आहे आपण म्हणून की बाबा मला ही अडचण आहे पैसे हवे, तर आम्ही मग मागचा पुढचा विचार करत नाही, आम्ही ते देतो. बर्थडे आणि अॅनिव्हर्सरीज किंवा कोणतंही स्पेशल ओकेजन कोण विसरत? संजय सर, सर्वात जास्त आळशी कोण? कोणीच नाही आळशी, कोणी नाही. कारण की आम्ही ऐकलं की तुम्ही दोघं जण सकाळी 5 वाजता उठता. शेवटचा प्रश्न, सर्वात जास्त आय लव्ह यू सारखं सारखं कोण म्हणत? सुकन्या, किती गोड. सो हा गेम संपलेला आहे. आता आपण हे किती मार्क मिळाले आम्हाला विवाह समारंभानंतर, विवाह वैवाहिक आयुष्यानंतर मोहाचा क्षण काय असतो? मला सगळ्यात मोहाचा क्षण काय पडतो, नारायण ठोसर नावाचे गृहस्थ होते, ज्यांना आपण सगळे समर्थ रामदास असं म्हणतो, ते एकदा सावधानच्या आधी पळून गेले होते. तो क्षण त्याला सगळ्यांना जगता आला पाहिजे, पण तो नाही होतो माहिती ना. सो शेवटच्या सेगमेंट कडे वळूया, लोचा असा सेगमेंटचं नाव आहे. मला सांगायचंय की आता एवढी वर्ष झाली आहेत, एवढे वर्ष एकत्र आहात, 25 वर्ष. सो असा कोणता लोचा झालाय तुमच्या आयुष्यात जो कायमच लक्षात राहिलाय? काही गडबडलंय, काही बिनसलंय, कधी अशी सिच्युएशन जी फसली आहे, असा कोणता लोचा झालाय का? आमच्या दृष्टीने लोचा असं नाही, लोचा आता आहे. की सगळ्यात महत्वाची गोष्ट 25 वर्षात घडलेली म्हणजे आमच्या मुलीचा जन्म. आणि एक तर ते आम्हाला थोडं लग्न उशिरा, अगदी उशिरा झालेली, त्यामुळे आम्हाला दोघांनाही, म्हणजे प्रत्येक आई वडिलांचं मुलीवर प्रेम असतं, पण आमचं जरा जास्ती आहे. कारण ज्यांना 25 वर्षी मूल बाळ होतं, तर आपण माणसाचं आयुष्य समजा 70-75 वर्षे गृहीत धरलं, तर त्यांना 50 वर्षे आपल्या मुलीचा सहवास अनुभवायला मिळतो. मला 40 वर्षी मुलगी झाली, तर मला 50 वर्षाचा सहवास तिचा उपभोगायचा असेल तर मला 90 वर्षापर्यंत जगायला लागेल. ते प्रत्येक वेळेला होईलच असं नाही, कदाचित होईल. त्यामुळे हा एक लोचा झाला की 40 वर्षी आम्हाला मुलगी झाली, झाली नसती तर प्रश्नच नव्हता. आणि दुसरा त्याचा उपलोचा म्हणजे ती आता परदेशात शिकायला असतील, ती आता परत येईल की नाही माहित नाही, त्यामुळे तो एक लोचा. त्याच्या तिचा पर्याय असा आहे की तुम्ही तिकडे जा, मला भारतात लोक सहन करू शकत नाही, परदेशात काय करणार. 200 कोटीचा आपला देश आहे, आपल्या मुंबईपेक्षा 30 लाख कमी अख्ख्या ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या आहे. लोचा म्हणजे खरं तर बेसिकच लोचा झालेला आहे की ह्यालाही लग्न करायचं नव्हतं, मलाही लग्न करायचं नव्हतं, आणि दोघांनाही वाटलं लग्न करूया. हा बेसिकच लोचा झालाय, आज बेसिक लोचा झालाय. आणि 25 वर्ष लग्नाची झालेले आहेत आणि इथपर्यंत येऊन आम्हाला इंटरव्ह्यू दिलाय त्यांनी, त्यामुळे आम्हाला चांगलं वाटतंय. सो थँक्यू सो मच संजय सर आणि सुकन्या मॅम, खूप छान इंटरव्ह्यू झाला, आमच्यावर गप्पा मारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अरे मस्त वाटलं, कारण हा कधी तयार होत नाही असं इंटरव्ह्यूला वगैरे, आणि एकत्र कधीच नाही. तुमच्यासाठी थँक्यू, कारण आम्ही दोघांनी लग्न करताना ठरवलं होतं की आपण एकत्र काम करायचं नाही. मुळात त्याचं असं होतं की दोघंही एकत्र दौऱ्यावर गेलो, तर कारण माझे सासू सासरे पण वयाने खूप होते आणि सासरे 70 वर्षाचे होते, सासू 68 वर्षाचे, त्यामुळे आमचं ठरवलं होतं की दोघंही एकत्र घराच्या बाहेर राहायचं नाही, कोणीतरी एक त्यांच्याजवळ असलं पाहिजे. आणि मग नंतर वाटायला लागलं नाही हे असंच चांगलं आहे, एकत्र काम नको, ते ऑफिसमधलं काम घरी आणल्यावर होतं, आणि एकत्र काम करणं नाही असं होतं ना. मग काहीतरी वेगळे किस्से किंवा काही जे सेटवर घडलंय किंवा काही, अर्थात ते सुद्धा आम्ही घरी आल्यावर बोलत नाही, कटाक्षाने आम्ही टाळतो. घरी आम्ही जास्त करून आम्ही आमच्या जुलिया बरोबरच असायचो एकत्र, आणि तिच्याबरोबर आम्ही धमाल मस्ती करायचो, त्यामुळे आम्ही ते टाळायचोच, म्हणजे नाहीच बोलायचं आपण. सो थँक्यू 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 सो मच, खूप छान वाटलं, खूप छान वाटलं.